विश्वरत्न विश्वभूषण भारत रत्न महाविद्वान महान नायक अर्थशास्त्री महान इतिहासकार संविधान निर्माण क्रांति सूर्य युग पुरुष आदरणीय बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांची जयंती उद्या 14 एप्रिल रोजी अतिशय मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे। सकाळी गोरगरीब गरजवंत लोकांना फळ फ्रूट अन्न धान्य वाटप करण्यात येणार आहे। तर अशोकनगर येथून मिरवणुकीची सुरुवात होईल कासार शिर्शी वाया ITI कॉलेजपासून ते मां जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी चौकात जयंती मिरवणूक आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे। तसेच तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे अभिवादन करून मिरवणुकीची सांगता करण्यात येणार आहे। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांचे अनुयायी व संविधान प्रेमींनी हजारोंच्या संख्येने या उत्सवात उपस्थित राहावं अशी अशोकनगर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आम्ही विनंती करतो। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त अशोकनगर जयंती उत्सव समिती व ढेरे परिवारातर्फे सर्व देशवासियांना जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छुक आयुष्मान अंकुश ढेरे RPI आठवले जिल्हा उपाध्यक्ष व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती अशोकनगर निलंगा तालुका निलंगा जिल्हा लातूर। महामानव प्रज्ञासूर्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस लाख लाख शुभेच्छा देतो। आम्ही ज्ञानसागर बोधविहार अशोकनगर निलंगा जयंती उत्सव समितीच्या वतीने 132व्या जयंती साजरी करीत आहोत। त्या जयंतीनिमित्त सकाळी 9:30 पूज्य भंते सुनीलजी नागसेन यांचा कीर्तन पंचशीलाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। तसेच 10:30 अन्नदानाचा सुद्धा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। आणि नंतर 6:00 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य मिरवणूक ज्ञानसागर बोधविहार अशोकनगर निलंगा येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती यांच्या वतीने वाया अशोकनगर सरस्वती कॉलनी कासार सिस्टी रोड आणि जिजाऊ चौक व शिवाजी चौक येथून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या ठिकाणी विसर्जन होणार आहे। तरी पुन्हा एकदा सर्व जनतेस मी जयंती उत्सव समितीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो। जय भीम।